वेलकम बैक टू यूट्यूब चैनल नॉलेज किड़ा। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट। विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा 2023 मध्ये देणार आहात, त्यामध्ये खूप मोठे इथं चेंजेस करण्यात आलेले आहेत। लेटेस्ट अपडेट ही आलेली आहे, जे की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। सो व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघायचा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला माहिती पडणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये काही चेंजेस होणार आहेत हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं होतं। आणि हे सुद्धा सांगितलेलं होतं की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये चेंजेस आपल्याला माहिती पडतील। तर खरंच नोव्हेंबरमध्ये ही अपडेट आलेली आहे आणि ते मी आता तुमच्यापर्यंत इथं पोहोचवत आहे। म्हणून अशा प्रकारच्या जे ऑफिशियल आणि जेन्युइन इन्फॉर्मेशन असते 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षे रिलेटेड आणि तुमच्या स्टडी रिलेटेड, त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे। प्रत्येकाने सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा। तर चला आजचे आपण अपडेट बघूया। तर यामध्ये बघा, तुमच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मेनली 4 इथं पॉइंट आहेत ज्यामध्ये इथं चेंजेस करण्यात आले आहेत। 4 मोठे बदल इथं करण्यात आलेले आहेत, ठीक आहे। एक एक करून आपण बघूया। सर्वात पहिला बदल म्हणजे जे तुमचं होम सेंटर आहे एक्झामसाठी, ते आता तुम्हाला नसणार आहे। ते तुम्हाला माहिती आहे की 2022 मध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांना जे होम सेंटर आहे एक्झामसाठी, बोर्डा परीक्षेसाठी 10वी आणि 12वीच्या, ते देण्यात आलेलं नव्हतं। पण आता 2023 असं असणार नाहीये। जे सुद्धा अगोदर कोरोनाच्या अगोदर जसं सुरू होतं एक्झाम बोर्डाची, तशा प्रकारे होणार आहे। तशा प्रकारे तुम्हाला होम सेंटर नाही मिळणार, तर दुसरी कोणती जी शाळा असेल 10वीसाठी 12वीसाठी ती तुम्हाला इथं मिळणार आहे, ठीक आहे। हे झाला पहिला चेंजेस, पहिला बदल। सेकंड बदल विद्यार्थी मित्रांनो, जे सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा टाइम 2022 विद्यार्थ्यांना देण्यात आलेला होता, तो आता 2023 बोर्ड परीक्षा होणार आहे त्यासाठी मिळणार नाही आहे। म्हणजेच काय, जर 80 मार्क्सचा पेपर असेल तर त्यासाठी अर्धा तास शिल्लक वेळ देण्यात आलेला होता 2022, आणि 60 ते 40 मार्क्सचे जे पेपर होते त्याला इथं 15 मिनिटे शिल्लक देण्यात आलेले होते 2022। तो आता नियम काढून टाकण्यात आलेला आहे, 2023 असा नियम नसणार, ठीक आहे, समजून घ्या। नंतर तिसरा मोठा बदल इथं आहे की 100% अभ्यासक्रम तुमचा इथं राहणार आहे। तुमच्या बोर्डाची जी परीक्षा होणार आहे ते इथं 100% अभ्यासक्रमावर होणार आहे, ठीक आहे। आणि चौथा मोठा बदल इथं करण्यात आलेला आहे, जे तुमचे पेपर होणार आहे तर त्या दोन पेपरमध्ये फक्त एका दिवसाचा गॅप इथं राहणार आहे। हा इथं मुख्य चेंज करण्यात आला आहे, कारण की कोरोनाच्या अगोदर सुद्धा जो पेपर होत होते तुमचे, तर असं फिक्स नव्हतं की एका पेपरला, एक पेपर झाल्यानंतर एका दिवसाच गॅप, काही पेपरला 2 दिवसाचे 3 दिवसाचे सुद्धा गॅप राहत होते। पण आता इथं असं चेंजेस करण्यात आलंय की 2 पेपरमध्ये 1 दिवसाचा गॅप असं सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे मुख्य 4 बदल, मोठे बदल इथं करण्यात आलेले आहेत। आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जसे तुम्ही 2023 बोर्ड परीक्षा द्याल त्यामध्ये IMP क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जसे 2022 विद्यार्थ्यांना केले आहेत। कारण की 2022 विद्यार्थ्यांना असे IMP क्वेश्चन प्रोव्हाइड केले ज्यामधून जर समजा 12वीचा 70 मार्क्सचा पेपर असेल, तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 35 ते 40 मार्क्सचे जे क्वेश्चन होते ते माझ्याकडून येत होते, असे IMP क्वेश्चन मी प्रोव्हाइड केलेले होते। तसेच 10वीचे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, त्या आधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आहे, जेणेकरून तुमचा इथं जो फायदा आहे तो राहून जाणार। म्हणून तुम्हाला फायदा होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडून नेहमी सपोर्ट आहे। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ, स्टे कनेक्टेड, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।